अंबरनाथ पालिकेकडून कारण नाल्यातून काढलेला गाळ हा चक्क रस्त्यावर टाकून दिला जात असल्याचा प्रकार समोर आलाय अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोडवर यामुळे घाणेचं साम्राज्य पसरलंय अंबरनाथ शहरात सात प्रमुख नाले असून इतर छोटे नाले गटार आहेत या नाल्यांच्या सफाईला दरवर्षी मे महिन्यात सुरुवात होते मात्र यंदा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नाले सफाईला सुरुवात करण्यात आली यानंतर घाई जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्यानं नाल्यांमधला गाळ काढण्यात आला मात्र हा गाळ थेट रस्त्यावर टाकून देण्यात आल्याचा प्रकार आता समोर आला आहे अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोड परिसरात शुक्रवारी पालिकेकडून नाल्यातला गाळ काढण्यात आला मात्र हा गाळ डम्पर मधून बी मुख्य रस्त्यावर ओतून देण्यात आला या, या धक्कादायक प्रकाराची लाईव्ह दृश्य सुद्धा टिपण्यात आली आहे त्यामुळं मुख्य रस्त्याचा टक्के भाग गाळ आणि घाणीनं आहे हा गाळ उचलून त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ठेकेदाराची नाही का असा प्रश्न यानंतर विचारला जातोय या गाळामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून रस्त्यावर सुद्धा घाण पसरते शिवाय एखादा मोठा पाऊस आला तर हाच गाळ पुन्हा नाल्यात वाहून जाण्याची देखील शक्यता आहे त्यामुळं अंबरनाथ पालिकेकडून ही नाले सफाई सुरू आहे की हात सफाई असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारतायत दरम्यान याबाबत अंबरनाथ पालिकेच्या आरोग्य आणि स्वच्छता विभागाचे प्रमुख सुरेश पाटील यांना विचारलं असता त्यांनी याबाबत काहीही बोलायला नकार दिलाय एबीसी न्यूज अंबरनाथ